हॅलो फ्रेंड्स, दिवाळी आलेली आहे आणि वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवायचे आहे. तर बऱ्याच रेसिपीज मी तुम्हाला दाखवल्या, चकली, चिवडा, लाडू, वेगवेगळ्या प्रकारचे चिवड्याचे प्रकारही दाखवले. पण चिवडा हा अपूर्ण असतो जेव्हा त्याच्यामध्ये जर शेव नसेल तर. तर आत्ता मी तुम्हाला झटपट होणारी, क्विक आणि खूप इझी अशी रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे शेव. शेवचे पण बरेच प्रकार असतात, ती जर तुम्ही बघाल, बरेच प्रकार असतात शेवचे. पालक शेव, लसूण शेव, वेगवेगळे प्रकार असतात. तर मी आज तुम्हाला लसूण शेव सिंपल आणि एकदम इझी अशी रेसिपी दाखवणार आहे. चला तर पाहूया मग शेव कशी बनवायची. तर शेव बनण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे लागणारं डाळीचं पीठ. डाळीच्या पिठामध्ये मी हळद घातलेली आहे, हलक्या हाताने थोडीशी जिरेपूड घातलेली आहे आणि ओवा चाळून घेतलेला आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर टेस्ट येते. तर हे सगळं मी मिक्स करत असताना ह्यात महत्त्वाची टिप म्हणजे मी कच्चं तेलही थोडं घातलेलं आहे. कच्चं तेल घातल्यानंतर मिरची पूड ही आपल्याला चवीनुसार तिखट त्याच्याप्रमाणे घालायची. हे सगळं घालत असताना एकत्र मिक्स करायचं आणि सगळ्यात शेवटी लसूण शेव बनवणार आहे म्हणून बारीक केलेला लसूण मी त्याच्यामध्ये मिक्स केला आहे. तर अशा प्रकारे पाणी घालून हे मळून घ्यायचं. मळून झाल्यानंतर साच्यामध्ये भरायचं आणि तेलाची कढई जी असती त्याच्यात तेल गरम झाल्यानंतर डायरेक्ट हा पूर्ण साचा त्याच्यामध्ये गोल पाडत जायचा. थोडीशी काळजी घ्यायची हा साचा हे करत असताना आणि ही शेव भाजून घ्यायची. तर अशा प्रकारे सिंपल आणि खूपच इझी रेसिपी आहे शेवची. पहा किती सुंदर दिसते शेव ही आपण तळून काढल्यानंतर. तर ही होती शेवची रेसिपी दिवाळी स्पेशल एपिसोड्समध्ये. थँक्यू.